नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पीक नुकसान भरपाई 2022 संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर प्रश्न असतील की आपल्याला ही नुकसान भरपाई 2022 वर्षाची कधीपर्यंत खात्यात मिळणार, कोणकोणते जिल्हे या नुकसान भरपाईस पात्र आहेत आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। पण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करून ठेवा अशा शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी। तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात। तर बघा, ज्या ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि जे जे शेतकरी मित्र नुकसान भरपाई पासून वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे, कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून 3501 कोटींची नुकसान भरपाई जी 2022 मध्ये दिवाळी आधी मंजूर करण्यात आली होती, परंतु अजूनपर्यंत ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झालेली नाही। आता ही नुकसान भरपाई कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल आपण ते जाणून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनाद्वारे विरोधी पक्षनेते यांनी प्रश्न केला की या वर्षाची म्हणजेच 2022 ची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत मिळणार, आणि या प्रश्नाला उत्तर देताना माननीय एकनाथजी शिंदे बोललेत की ही जी काही नुकसान भरपाई आहे 2022 सनाची ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 30 एप्रिल अगोदरच जमा होऊन जाईल। अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील की ही नुकसान भरपाई कशी आपल्या खात्यात मिळणार आहे आणि काय दर आपल्याला शासनाद्वारे शेतीप्रमाणे मंजूर केलेले आहे। तर बघा, ही जी नुकसान भरपाई आहे मित्रांनो, तुम्हाला डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट ट्रान्सफर द्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाईल। आता ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार हे पॅन कार्ड सोबत लिंक आहे अशा शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई भेटणार आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचं अजूनही आपलं पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक नाही आहे असे शेतकरी वर्ग मित्र या नुकसान भरपाई पासून वंचित राहू शकतात। तर मित्रांनो, तुम्ही तुमचं लवकरात लवकर आधार जे आहे ते पॅन कार्ड सोबत लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या नुकसान भरपाईचा लाभ घेता येईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आपल्याला ही नुकसान भरपाई कशा प्रकारे मिळणार, म्हणजे जिरायती शेती, बागायती शेती आणि बहुवार्षिक पिकासाठी किती किती हेक्टरी रक्कम मिळणार आपण ते जाणून घेऊ। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल आधी सांगितलेल्या निर्णयात सांगितलं गेलं की तुम्हाला जी नुकसान भरपाई आहे ती जास्त करून मिळणार, म्हणजेच डबल प्रमाणे मिळणार। जसं जिरायती शेतीसाठी मंजूर झालेली रक्कम होती SDRF आणि NDRF द्वारे ती होती 6,800 रुपये, आणि आपण या दुप्पट बघितली तर ती आहे मित्रांनो 13,600 रुपये। ही मित्रांनो हेक्टरी रक्कम आहे, तुम्ही लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर बागायतीसाठी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी सुद्धा इथं दाखवलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की या नुकसान भरपाईस मित्रांनो कोणकोणते जिल्हे आपण पात्र आहेत ते बघून घेऊ। तर मित्रांनो, 2022 च्या नुकसान भरपाईस पात्र असणारे जिल्हे यामध्ये आहे सगळ्यात अगोदरचा तो आहे अकोला, त्यानंतर आहे बुलढाणा, अमरावती, वाशिम, त्यानंतर पाचवा जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे वर्धा, नागपूर, सोलापूर, दहावा जिल्हा आहे लातूर, त्यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजेच तो आहे नांदेड, त्यानंतर आहे यवतमाळ आणि शेवटचा म्हणजेच 13वा जिल्हा तो आहे जालना। तर मित्रांनो, हे काय आहेत ते 13 जिल्हे ज्या जिल्ह्यांना SDRF आणि NDRF द्वारे दुप्पट पटीने म्हणजे जिरायती शेतीसाठी, बागायती शेतीसाठी आणि बहुवार्षिक पिकासाठी मदत इथं सुरू झालेली आहे। यापैकी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पीक नुकसान भरपाई वाटप काही काही शेतकऱ्यांना मिळालेला सुद्धा आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची बातमी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य शेती संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।